बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवीन भावांनो, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि हे काय मला सांगतील हो, यायला दादा पक्ष बदललाय, इकडे नेऊन घातली तिकडे नेऊन घातली, मला सांगून राहिले रविकांत तुपकर असं करणार, रविकांत तुपकर कसं. अरे तुमचं पाहणं पहिले तुम्ही काय काय का शिकली. अभी अवेश भाई ने बोला, कुछ लोग मुस्लिम समाज में जाके बोल रहे कि हमारा ठहरा, हमारे कौम का ऐसा ऐसा ठहरा, हमारा धर्मगुरु ने बोला. धर्मगुरु किसको कोई बोलते नहीं है, मैं तुमको बोलता है, ये झूठी बात कर रहे हैं. किस कई धर्म का धर्मगुरु राजकारण में भाग लेते नहीं है. आने आता है रमेश भाई ये बोल रहे कि रविकांत तुपकर इधर जाएंगे उधर जाएंगे, जिसको ये मतदान करने को कुछ लोग चाह रहे हैं, अगर उनका नेता अगर भाजपा के साथ में गया तो तुम क्या करेंगे, क्या करेंगे, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, प्रतापराव काकांनी मागच्या वेळेस मोदीच्या नावानं मतदान मागितलं का नाही, आणि मतदान घेतलं मोदी साहेबांच्या नावानं, मोदी साहेबांना सोडून गेले की नाही 2.5 वर्ष. मग आता हे इकडून मतदान मागून राहिले, आणि उद्या जर त्याच्या लेकराला म्हणलं की तुला जेलमध्ये टाकतो तर तुम्हाला साथ सोडते की चल जाएंगे उतरो, आणि फिर क्या बोमलेंगे तू, फिर तुम्हारा ऑटो पकड़े तो मैं ही छू, फिर तुम्हारे घर बचाने के लिए कुछ बुलडोजर आया तो मैं ही छू. 550 बुलढाण्याच्या इकबाल चौकातले 4 वर्षापूर्वी 550 घरावर बुलडोजर चालला, पहिल्या घरावर बुलडोजर चालला, रविकांत तुपकर बुलडोजरला आडवा झाला, मंत्रालयात मीटिंग लावली, 550 मुस्लिम भावांचे घर थांबवले. मी जात धर्म पक्ष पाहून कधी काम करत नाही, मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे. माझ्या आंदोलनामुळे ती यश मिळालं नाही मिळालं तुम्हाला माहित आहे, अरे पण किमान मी तुमच्या बाजूने बोलतो तर खरी, पण तुम्हारी बात तो रखता हूं, बरोबर आहे की नाही.